आ चोर नी त्या राणे ए चोर ए चोर ए चोर। अरे लाज वाटली पाहिजे त्या भारतीय जनता पार्टीच्या सचिवाला। नरेंद्र मोदीचा फोटो लावून तुम्ही दारू आणि बाई बाटलीचे आमिष दाखवताय। भारतीय जनता पार्टीचा कोण तो सचिव, त्यांना आज गटारी अमावस्यानिमित्त कोंबडी वाटप आणि दारूच्या बाटल्या वाटप केलेल्या आहेत। 50 खोके देऊन निर्माण झालेलं हे सरकार प्रत्येक आमदाराला 50-50 करोड रुपये देऊन फोडणारं, पैशातून सत्ता सत्तेतून पैसा निर्माण करणारं हे भारतीय जनता पार्टी आज जनतेला काय दाखवत आहे? दारूची बाटली आणि एक कोंबडी, म्हणजे या महाराष्ट्रातील जनतेला तुम्ही काय भिकारी समजलात का? भारतीय जनता पार्टीच्या त्या सचिवाला सांगतो, त्या बॅनरवर त्या नरेंद्र मोदींचा फोटो, अमित शहाचा फोटो आणि दारू आणि कोंबडी वाटपाचा कार्यक्रम करताय। जरा सर लाज वाटली पाहिजे या भारतीय जनता पार्टीच्या त्या सचिवाला। नारायण राणेचा फोटो त्या डिजिटलवर आहे, मला तर शंका आहे तो नितेश राणेनं महाराष्ट्रातल्या सगळ्या कोंबड्या चोरलेल्या आहेत आणि त्या चोरलेल्या कोंबड्या त्याचा वाटप हा भारतीय जनता पार्टीचा सचिव करतोय। म्हणून कोंबडी चोर नितेश राणेची अगोदर चौकशी झाली पाहिजे की एवढ्या मोठ्या प्रमाणात कोंबड्या कसं काय त्यांना उपलब्ध झाल्या। म्हणून माझी या केंद्र सरकारला जाहीर विनंती आहे, CBIला CID ला जाहीर विनंती आहे की या कोंबडी चोर जे काय प्रकरण घडलेलं आहे, जे गटारी अमावस्यानिमित्त जे वाटप चालू आहे, त्याची चौकशी पूर्णपणे CBI चौकशी झाली पाहिजे। याचा मोरक्या हा नितेश राणे आहे, नित्या राणे, कोंबडी चोर नित्या राणेची चौकशी आता झाली पाहिजे। यानं महाराष्ट्रातल्या खेडोपाड्यातल्या कोंबड्या चोरल्या आणि त्या चोरलेल्या कोंबड्या तिथं येणाऱ्या निवडणुकीसाठी त्यांनी मतदान मिळवण्यासाठी त्या भाजपच्या सचिवाला दिल्या आणि तो सचिव आज कोंबड्या आणि दारू वाटतोय। या साधू संतांच्या महाराष्ट्राला कलंक लावणारी ही घटना घडलेली आहे महाराष्ट्रामध्ये। संतांचा हा महाराष्ट्र मी म्हणतोय, पण या महाराष्ट्रामध्ये दारू बाई बाटली हा जर धंदा चालू असेल तर आम्ही सहन करणार नाही। शिवसैनिक बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक सहन करणार नाही। नरेंद्र मोदी या देशातील तरुणांना 2 करोड नोकरी देणार होते, परंतु नरेंद्र मोदीची भाजप या देशातील तरुणांना दारू आणि बाटली देते। दारू तर कुठली, IB क्वार्टर द्या, त्या व्हिडिओमध्ये दिसते IB क्वार्टर। कुठं गेलं तुमचं सरकार? खुलेआम दारू वाटप चालू आहे, चौकशी करा या बाटल्या कुठून आल्या, या दारूच्या बाटल्या कुठून आल्या। खुलेआम तिथं दारूच्या बाटल्या वाटप केल्या जातात, खुलेआम बॉयलर कोंबड्या वाटप केल्या जातात। कोंबडी चोर नित्या राणे याचं उत्तर दे तू, तुला भुकायला मातोश्रीनं ठेवलेला आहे, पण कोंबडी चोर नित्या राणे या कोंबड्या कुठून आल्या? ह्या कोंबड्या नित्या राणेनं चोरलेल्या आहेत। आज चोर नित्या राणे हे चोर, त्याची अगोदर तू या महाराष्ट्राला सांग कोंबड्या कुठून चोरून आणला। भारतीय जनता पार्टी संस्कार बघा, या महाराष्ट्राने बघितलेले आहेत। या महाराष्ट्रातील तरुणांना नोकरी पाहिजे, माझ्या आया बहिणींना संरक्षण पाहिजे, दिवसा ढवळ्या खून होत आहेत, महिलांचं अपहरण होत आहे, लहान मुलींना अपहरण करून चोरलं जातं आहे, त्याचं अपहरण केलं जातं आहे, लहान मुलींच्या कत्ली केल्या जातात, महिलांच्या कत्तल केली जाते। महिलांचं प्रमाण किती वाढलं आहे, घरातून निघून बेपत्ता झालेल्या महिलांचं प्रमाण किती वाढलं आहे, याच्यावर कोण आवाज उठवणार? ही भारतीय जनता पार्टी फक्त बाई बाटली आणि दारूसाठी फेमस आहे। या लोकांना दारू पाजून या लोकांना मारून टाकायचा प्रयत्न या भारतीय जनता पार्टीचा आहे। म्हणून माझ्या महाराष्ट्रातील आणि देशातील तरुणांना सांगतो, या भारतीय जनता पार्टीच्या नादाला लागू नका। आपण स्वाभिमानी नागरिक आहोत, या तरुणांना सांगतो, या भारतीय जनता पार्टीची एकही कोंबडी आता घ्यायची नाही आणि एकही दारूची बाटली घ्यायची नाही। स्वाभिमानानं जगायचं आहे आपल्याला, नवा महाराष्ट्र घडवायचा आहे। हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं की माझा महाराष्ट्रातला मराठी माणूस हा पुढे गेला पाहिजे, शिकला पाहिजे, संघटित झाला पाहिजे, उद्योगधंद्यामध्ये पुढे गेला पाहिजे, परंतु ही भारतीय जनता पार्टी आमच्या या महाराष्ट्रातील तरुणांना दारू आणि मटणाची चटक लावते। अरे लाज वाटली पाहिजे त्या भारतीय जनता पार्टीच्या सचिवाला। नरेंद्र मोदीचा फोटो लावून तुम्ही दारू आणि बाई बाटलीचे आमिष दाखवताय, तुम्हाला काय महाराष्ट्रातील जनता काय भिकट वाटली काय? ही महाराष्ट्रातील जनता स्वाभिमानानं जगणारी महाराष्ट्रातील जनता आहे आणि या गोष्टीचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो। भारतीय जनता पार्टीनं सर्वात मोठा कलंक लावलेला आहे, दारू आणि चिकन वाटप केलेलं आहे, जगजाहीर वाटप केलेलं आहे, या गोष्टीचा मी जाहीर शब्दात निषेध व्यक्त करतो। जय महाराष्ट्र।
तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।